एक ब्रेकिंग बातमी हाती आली आहे. काँग्रेसचे खासदार, काँग्रेसचे नेते राहुल गांधी स्थानिक न्यायालयात हजर. राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात मानहानीचा खटला दाखल झाला. 2019 लोकसभा निवडणुकीदरम्यान राहुल गांधींनी सारे मोदी चोर आहे असे म्हटले होते. काँग्रेस खासदार राहुल गांधी गुरुवारी सकाळी गुजरातमधील सुरत इथे पोहोचले. राहुल गांधी यांना इथल्या स्थानिक न्यायालयात हजर राहावं लागणार आहे. लोकसभा निवडणूक 2019 दरम्यान राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात राहुल गांधी हजर होत आहेत. गुजरातचे भारतीय जनता पक्षाचे आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा दाखल केला होता. राहुल गांधींनी आपल्या भाषणात सारे मोदी चोर आहेत असं म्हटलं. मिलिंद सागरे यांचे प्रतिनिधी आमच्यासोबत जोडले गेले. मिलिंद, हे संपूर्ण प्रकरण काय, कारण आपल्याला माहिती आहे की भिवंडीच्या न्यायालयामध्ये एक प्रकरण आहे, त्यानिमित्तानं ते सारखे येत असतात. आता सुरत इथलं हे प्रकरण, मानहानीचा दावा भाजपच्या आमदारांना ठोकला होता. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आज सकाळी गुजरातमधील सुरत या न्यायालयामध्ये पोहोचलेले होते. कारण हे होतं की त्यांनी एक 2019 साली जे निवडणुका होत्या लोकसभेच्या, त्यावेळी त्यांनी वक्तव्य केलेलं होतं की सर्व मोदी चोर आहेत करून असं. त्या वक्तव्यावर आक्षेप घेत भाजपचे आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा दावा केलेला होता आणि त्याचाच खटला आज सुनावणी आज होती आणि त्याच्यामुळे राहुल गांधी यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले होते. म्हणून राहुल गांधी आज सकाळी सुरत न्यायालयात पोहोचलेले आणि न्यायालयाने राहुल गांधीचं म्हणणं जे होतं, जे स्टेटमेंट होतं, ते नोंदवलेलं आहे आणि पुढील कारवाई आता थोड्या वेळात किंवा पुढील सुनावणी होणार आहे. धन्यवाद मिली. 2019 लोकसभा निवडणुकीदरम्यान राहुल गांधी यांचं वक्तव्य सारे मोदी चोर आहे असं त्यांनी वक्तव्य केलं. त्याविरोधात मानहानीचा दावा सुरतच्या न्यायालयामध्ये पूर्णेश मोदी यांनी दाखल केला होता. त्यावर सुनावणी आहे. राहुल गांधी सुरतच्या स्थानिक न्यायालयात हजर झाले.